इयत्ता सातवी विषय सायन्स पाठ सातवा गति बल व कार्य। तर आज आपण शिकतोय सायन्स मध्ये गति बल व कार्य। तर गति म्हणजे काय, गति मध्ये बदल कशामुळे होतो, तर वस्तूंचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजे त्या वस्तूची गती होय। तर गतीमध्ये बदल हा बलामुळे होतो। परत एकदा मी सांगते, वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची गती होय। गतीमध्ये बदल हा बदलामुळे होतो। तर आता आपण बघूया अंतर व विस्थापन। अंतर म्हणजेच डिस्टन्स व विस्थापन, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट। तर अंतर, अंतर म्हणजे काय, तर गतीच्या दिशेचा विचार न करता एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच अंतर होय। आणि अंतर ही आदिश राशी आहे। अंतर ही आदिश, अंतर हे कशामध्ये येतं, आदिश अदिश राशी, अदिश राशीमध्ये येतं। विस्थापन, एखाद्या गतिमान वस्तू वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने म्हणजेच सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय। एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून तर अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने म्हणजे सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय। विस्थापन ही सदिश राशी आहे। तर विस्थापनामध्ये अंतर व दिशा, अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो। तर अंतर व विस्थापन या दोन्हीही राशींचे एसआय व एमकेएस मापन पद्धतीत एकक मीटर आहे। अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे एसआय व एमकेएस मापन पद्धतीतील एकक मीटर आहे। तर एकक यांचे मीटर आहे। मीटर आहे। वेग, तर वेग म्हणजे काय, वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय। आणि वेगाचं सूत्र काय आहे, वस्तूच्या वेगांचं सूत्र काय आहे, तर वेग बरोबर विस्थापन भागिला विस्थापनाला लागलेला वेळ, हे वेगाचं सूत्र आहे। आणि वेग म्हणजेच विशिष्ट दिशेने एकक कालावधी वस्तूने कापलेले अंतर होय। तर वे हे वस्तूचा वेग हा खालील या सूत्राच्या साह्याने आपल्याला काढता येतो। चाल व वेग, तर चाल म्हणजेच स्पीड आणि वेग म्हणजेच व्हेलॉसिटी।
तर चाल सांगताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. एखाद्या गाडीची चाल 40 किमी प्रति तास असे सांगितले जात असताना गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्याची गरज नाही. परंतु वादळ एखाद्या विशिष्ट ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी वादळाच्या दिशेचा उल्लेख करणे जरुरीचे ठरते. चाल व वेग दोन्हींचे एकक मीटर पर सेकंद आहे. चाल व वेग दोन्हींचे एसआय एकक मीटर पर सेकंद आहे. चाल म्हणजे काय? चाल म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. तर चाल काढण्याचे सूत्र कोणते आहे? तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिला वेळ हे चाल काढण्याचे सूत्र आहे. सरासरी वेग व तात्कालिक वेग. एखादी वस्तू सरळ रेषेत जात असताना तिचा वेग बदलत नाही, तिचा वेग बदलत जाऊ शकतो. एखादी वस्तू सरासरी वेग म्हणजे काय? तर एखादी वस्तू सरळ रेषेत जात असताना तिचा वेग बदलत जाऊ शकतो. तर सरासरी वेगेचं सूत्र आहे वस्तूचे विस्थापन भागिला त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. परत एकदा रिपीट करते, वस्तूचे विस्थापन सरासरी वेग काढण्याचे सूत्र आहे वस्तूचे विस्थापन भागिला त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. तर एखादी वस्तू सरळ रेषेत जात असताना तिचा वेग बदलत जाऊ शकतो. तात्कालिक वेग. तात्कालिक वेग म्हणजे एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात. तर तात्कालिक वेग हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. तात्कालिक वेग हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. तर तात्कालिक वेग हा एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात आणि हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. त्वरण. त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन. तर वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. रिपीट करते, वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. तर ही सदिश राशी आहे. वेग वाढत असताना त्वरण धन असते आणि वेग कमी होत असल्यास त्वरण ऋण असते आणि वेग बदलत नसल्यास त्वरण शून्य असते. तर आता बघूया हे त्वरणाचे सूत्र. त्वरणाचे सूत्र आहेत वेगातील बदल भागिला बदलास लागलेला कालावधी. तर त्वरणाचे एसआय एकक काय आहे? मीटर पर सेकंद भागिला सेकंद, म्हणजेच मीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं एसआय एकक आहे. बल. बल म्हणजेच फोर्स. तर त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. तर म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल वस्तूंवर कार्य करते. बलामुळे काय होतं की वस्तूच्या वेगात बदल होतो आणि बल वस्तूवर कार्य करते. बलाचं सूत्र आहे बल बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण आणि बल ही सदिश राशी आहे. तर सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास केला आहे. तर सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल
आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास केला आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर एखाद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला गती असेल तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते. परत एकदा न्यूटनचा गतिविषयक नियम वाचते. एखाद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला जर गती असेल तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते. जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल शून्य असेल, आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघतोय तर नियम बघितलेला आहे. तर जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल शून्य असेल तर त्या वस्तूचे त्वरणही शून्य असते. तर काय असतं? न्यूटन एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि एक मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला एक न्यूटन असे म्हणतात. तर परत एकदा हे सांगते. एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि एक मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणाने ते ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला एक न्यूटन असे म्हणतात. बल विस्थापन व कार्य. तर बल विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध पुढील सूत्रात आहे. तर बलाने केलेले कार्य म्हणजेच डब्ल्यू, बल म्हणजेच फोर्स, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि कार्य म्हणजेच फोर्स वर्क. फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. तर बल विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. बलाने केलेले कार्य म्हणजेच डब्ल्यू बरोबर वस्तूला लावलेले बल म्हणजेच फोर्स आणि बलाच्या दिशेने झालेले वस्तूचे विस्थापन बलाच्या गुणीला बलाच्या दिशेने दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजेच एस. तर फॉर्म्युला काय आहे याचा? डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. काय फॉर्म्युला आहे? डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. डब्ल्यू म्हणजेच बलाने केलेले कार्य, एफ म्हणजेच वस्तूला लावलेले बल आणि बला गुणिला बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजेच एस. हा आहे याचं सूत्र. तर आता आपण बघूया बल विस्थापन या सदिश राशी आहेत. पण कार्य ही अदिश राशी आहे. बल आणि विस्थापन या सदिश राशी आहे.
आणि कार्य ही अदिश राशी आहे। बल आणि विस्थापन या सदिश राशी आहेत पण कार्य ही अदिश राशी आहे। तर एसआय पद्धतीत कार्याचे एकक आहे, एसआय पद्धतीत कार्याचे एकक जूल, जूलच जे असं लिहितात जूल। बलाचे एकक आहे न्यूटन म्हणजेच एन। विस्थापनाचे एकक आहे मीटर म्हणजेच एम। आणि सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक लिहितात अर्ग म्हणजेच कंसामध्ये ईआरजी। तर हे झाले आपले एसआय पद्धतीत एकक, कार्याचे एकक, बलाचे एकक आणि विस्थापनाचे एकक आणि सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक। तर टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी असे समांतर असे एक न्यूटन इतके बल लावले आणि एक मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर बलाने एक जूल इतके कार्य केले। तर वन जूल बरोबर वन न्यूटन, वन जूल बरोबर वन न्यूटन। तर ऊर्जा म्हणजेच कार्य करण्याची क्षमता होय। ऊर्जा ही अदिश राशी आहे। ऊर्जेचे एसआय एकक आहे जूल व सीजीएस एकक आहे अर्ग आणि वन जूल म्हणजेच टेन, वन जूल म्हणजेच वन जूल म्हणजेच टेन टू द पॉवर सेवन अर्ग। जर एक आपण आकृतीत बघतोय कार्य 7.5 तर टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे एक न्यूटन इतके बल लावले आणि एक मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर बलाने वन जूल इतके कार्य केले। तर वन जूल बरोबर वन न्यूटन, वन जूल बरोबर वन न्यूटन। ऊर्जा म्हणजेच कार्य करण्याची क्षमता। तर ऊर्जा ही काय आहे, अदिश राशी आहे आणि ऊर्जेचे एसआय एकक आहे जूल आणि सीजीएस एकक आहे अर्ग। तर बच्चे पार्टी गती बल व कार्य हा पाठ आपला इथेच संपतो आहे।